राज्यामध्ये डेल्टा प्लसच्या रुग्णांच्या संख्येसोबतच मृतांचा आकडा सुद्धा वाढलेला आहे. राज्यात डेल्टा प्लस बाधितांपैकी आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. रत्नागिरीमध्ये 2, मुंबई बीड रायगडमध्ये प्रत्येकी 1 मृत्यू झालाय. तर राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या आता जवळपास 66 वर गेली आहे. बाधितांपैकी 10 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. डेल्टा प्लस बाधितांपैकी 5 जणांचा आता मृत्यू झालाय. यामध्ये रत्नागिरीतले 2 जण आहेत, तर मुंबई बीड आणि रायगड इथल्या प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झालाय. आणि राज्यात डेल्टा प्लस बाधितांची आतापर्यंत एकूण संख्या आहे 66. या बाधितांपैकी 10 जणांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. डेल्टा प्लसनं मृत्यू झालेले 5ही रुग्ण हे 65 वर्षांवरचे होते आणि त्यांना अतिजोखमीचे काही आजार देखील होते. या 5 जणांपैकी 2 जणांनी कोविशिल्ड लसीच्या 2 मात्रा घेतलेल्या होत्या, तर दोघांनी कोणती लस घेतलेली नव्हती. मृत्यू झालेल्या 1 रुग्णाच्या लसीकरणाबाबत अजूनही माहिती मिळालेली नाहीये. रत्नागिरी, मुंबई, बीड आणि रायगडमध्ये डेल्टा प्लसमुळे 1-1 रुग्णांचा मृत्यू झालाय. मात्र डेल्टा प्लसची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढत चाललेली आहे आणि मृत्यूची संख्या सुद्धा वाढतीये. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.